नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब या चॅनलवर तर आज सकाळच्या शिफ्टमध्ये जिल्हा न्यायालयाचा पेपर झालेला आहे ज्याच्यामध्ये लिपिक पदाचा हा पेपर आपण डिस्कस करणार आहोत कशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत सर्व बेसिक प्रश्न आहेत तेवढं हार्ड लेवलचे नाही आहेत आणि जी केचे कशा पद्धतीचे प्रश्न येत आहेत याचं थोडं ॲनालिसिस आपण करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्यांनी ज्यांनी आपला जी केचा प्रश्न सन सहाशे तीस प्रश्नांचा बाय केलं नसेल बाय करून घ्या त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रश्न आपण ॲड केलेले आहेत बाय त्याची फीस वगैरे पन्नास रुपये आहे जास्त नाही आहे त्यामुळे अवश्य बाय करून घ्या तर आजचे जे प्रश्न होते ते आपण सुरू करणार आहोत त्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या सर्वप्रथम आपण सामान्य ज्ञानाकडे वळूयात की सामान्य ज्ञान कशा पद्धतीचं होतं मागे थोडं बॅकग्राऊंड म्युझिक आहे त्याला थोडं इग्नोर करा तर कबड्डी महासंघाची स्थापना कधी झाली असा प्रश्न आला होता तर हे जे स्पष्टीकरण आहे, आहे ते सविस्तर वाचून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या त्यासोबत ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे तर कार्बोदके हा जो आहे तो ऊर्जेचा मुख्य स्रोत असतो तसेच त्यानंतर जे आहे ते प्राचीन व मध्ययुगीन या म्हणजे युगावर एक प्रश्न आला होता समाजसुधारक वगैरे काही आलं नव्हतं त्यानंतर ऋग्वेदात गंगा व यमुनांचा उल्लेख किती वेळा आलेला आहे असं त्यांनी विचारलेलं आहे त्यानंतर हॉलीबॉलच्या जाळीची उंची किती असते एक नॉर्मली क्रीडा विभागावर आलेलं आहे त्यानंतर जे आहे ते पाहून घ्या सविस्तर त्याचं विश्लेषण वगैरे आपण दिलेलं आहे त्यासोबत संघराज्य वार म्हणजे काय एक सोपं आलं होतं म्हणजे स्पष्टीकरण वगैरे होतं थोडक्यात सांगायचं होतं इथं परिपूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे सविस्तर पाहून घ्या त्यानंतर उंट आणि उंदीर हे कोणत्या वाळवंटात आढळतात तर गोबीच्या वाळवंटामध्ये जास्ती प्रमाणात आढळलं जातं त्यानंतर जे आहे ते खोदाई मदगार हे लेटेस्ट न्यायाधीश निवृत्त झालेले आहेत त्यानंतर जे आहे ते इकॉनॉमिक हँड इन हँड हा जो रिपोर्ट आहे तो कोणी प्रसिद्ध केला असाही प्रश्न आला होता तर अशा पद्धतीचे हे जी केचे प्रश्न होते त्यानंतर जे आहे ते राहिला प्रश्न मराठी व्याकरणाच्या इंग्रजीचा तर फिल इन द ब्लँक्स दोन ते तीन आले होते ज्याच्यामध्ये प्रिपोजिशन वगैरे होतं आर्टिकल वगैरे होतं त्यासोबत क्वेश्चन टॅगवर आला होता त्यानंतर जे आहे ते टेन्स ॲक्टिव वाईस पॅसिव डायरेक्ट डायरेक्ट स्पीच यावरसुद्धा आले होते तयारी करून जा राहिला प्रश्न कम्प्युटरचे कम्प्युटरचे नॉर्मल होते तेवढं काय हार्ड नव्हतं ज्यांनी ज्यांनी एम एस सी आय टी केलेलं आहे त्याच बेस लेवलचं क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी होतं ज्यामध्ये कट कमांड कुठे असतं सेव्ह कुठे करतात त्यानंतर लेअर कोठून सिलेक्ट करतात बोल्ड वगैरे इटॅलिक वगैरे अशा पद्धतीचे आले होते प्रश्न राहिला प्रश्न तुमच्या मराठी व्याकरणाचा वाक्याचे प्रकार कालच आपण मराठी व्याकरणाचा प्रश्न पाहिला ज्याच्यामध्ये मी म्हटलं की केवळ वाक्य संयुक्त वाक्य वाक्याचे तीन प्रकार आले होते तीन प्रश्न आले होते लक्षात असू द्या की ती नॉर्मल आहे त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी अभ्यास ते समानार्थी शब्द त्यानंतर वाक्य पृथक्करण आलं होतं त्यासोबत प्रयोगावर एक प्रश्न आला होता जो की समापन करमणीवर होता तर अशा पद्धतीचे आपण जे प्रश्न आहेत जेवढे अवेलेबल झालेले आहेत ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचविलेले आहेत काही डाऊट वाचतील अवश्य कमेंट करा आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवी व्हिडिओसाठी अवश्य आपल्या चॅनलचा हिस्सा बनून जा सबस्क्राईब करून बाजूचा बेलकॉन दाबून घ्या भेटू तशा नवीन व्हिडिओसोबत पाहत्र आपला आवडते यूट्यूब चॅनल धन्यवाद